सोशल मीडियावरती काही व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत. हे व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. हे व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर अक्षरशः तुम्ही म्हणाल लोक कुठल्या थराला गेलेली आहेत. चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. आता सर्वसामान्य लोकांना आहे त्या जागचीच कपडे काढावी लागत आहेत. असं काय घडलेलं आहे पहा. जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणाहून जात असाल आणि अचानक तुमच्या अंगाला खाज सुटली असेल तर सतर्क राहा. तुम्ही पावडर गँगची शिकार होऊ शकता. गर्दीच्या ठिकाणीच खुजली गँग लोकांना ठगवत असल्याचं आढळून आलेलं आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत. एका व्यक्तीच्या अंगावर काही आरोपी पावडर टाकताना या व्हिडिओमध्ये एका दिसत आहेत. पावडर अंगावर पडताच समोरच्या व्यक्तीच्या अंगाला खाज सुटलेली दिसत आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचं लक्ष विचलित होतं. त्याचाच फायदा घेऊन हे आरोपी त्यांची बॅग घेऊन पळून जाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ दिल्ली पोलिसांकडे आला. आतापर्यंत पोलिसांना याबाबतची कोणतीच तक्रार मिळालेली नाही. पोलिसांनी स्वतः दखल घेतली आहे. व्हायरल फुटेजच्या आधारे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या आरोपींना शोधून काढले असून आता त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मुन्ना आणि राजेंद्र असं या आरोपींची नावं आहेत. दोघेही पश्चिम बंगालच्या न्यूजलपाईगुडी येथील राहणारे आहेत. पश्चिम बंगालमध्येही त्यांनी अशाच प्रकारची लूटमार केल्याचं समोर आलेलं आहे. दिल्लीतही त्यांनी हा प्रकार सुरू ठेवलेला आहे. दरम्यान ज्या व्यक्तीबाबत हा प्रकार झाला त्याने पुढे येऊन तक्रार करावी असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे.